अगं ये काय करताय तुम्ही? जरा लक्ष काय लक्ष दे ना जरा चालताना. काय एवढं घाईगत का बाहेर येतेस? मला कशाला ओरडताय तुम्ही? तुम्ही पण घाईतच आलात ना. काढ लवकर सर. मला काय स्वप्न पडलं होतं तू अशी बाहेर येतेस. अच्छा मग मला स्वप्न पडलं होतं तुम्ही आत येताय ते. आता वाद करू नकोस. काढतीये. चल काढ लवकर. जमतय का? जेव्हा बघावं तेव्हा अक्षयच्या मागे मागे करत असते ही रमा. चल चल काढतीये ना. काय झालं? भांडताय काय? एक मिनिट एक मिनिट. मी हेल्प करू. कशाला? हा नवरा बायको आम्ही बघून घेऊ ना काय करायचं. हो ते डेलिकेट आहे. कुर्ता खराब होईल. काही गरज नाही. पण अक्षय रमा चला आवरला का तुमचं? आलो आलो. हे रमाचं मंगळसूत्र मला कायमच खेचून घ्यावं असं वाटत. पण एक ना एक दिवस मी ही इच्छा नक्की पूर्ण करणार. रेवा तू सोडवायला नाही तोडायला आलीस. माहिती आहे सगळं मला. सॉरी सॉरी रेवा. मी काय म्हणते तुला नाही येणार. मी आईंकडून काढून घेते. चला चला बाहेर काढ. चला तुम्ही. काय काय चाललंय? हॉलच्या मध्यभागी उभं कसले चाळे करताय? लग्न घर आहे हे. जरा तरी लाज बाळग. अहो ते दोघ नवरा बायको आहे. निदान माझाला एक बाहेर जाऊन परक्यांबरोबर तरी काही करत नाही. म्हणजे माझ्यासारखं नाही. नाही मी तसं काहीच बोलले नाही. नाही कळलं मला. कळलं करू देत. यांना जे वाटेल ते करू देत. रस्त्यावर जाऊन करा चाळे. मला काय करायचं आहे? आई काय आहे? काय चाललंय तुम्हा दोघांच? मंगळसूत्र अडकलंय. हा अडकलंय. बाकी काही चालू नाही. दिसतंय मला. पण हे काय कस यांचा गोंधळ? दुसरं काय नाही. मी काय केलं? आई खरंच मी सांगते मी काहीच केलं नाहीये. यांच्यामुळे झालंय. पुरे पुरे. आता भांडू नका दोघं. मी प्रयत्न करते. अरे बापरे जोरदारच गाठ बसलीय. नाही म्हणजे या मंगळसूत्राला सुद्धा कळलंय की तुमची जोडी अतूट आहे. चला लवकर. काय करताय? उशीर होतोय. सगळं आवरायचं निघायचंय आपल्याला. हे बघ ना हे निघतच नाहीये. मी बघते. तुझा तुझा आई प्लीज बघशील ना. बरं तुम्ही लवकर या बरं का. हो हो आलो आलो. थांब थांब जरा बाजू. ताई सावकाश.
हा मंगळसूत्र खेचलं असतं ते तुटेल आणि जास्त घेतलं ते इथून येऊ शकेल. मी कात्री घेऊन येते. घातलाच गोंधळ परत कात्री. असं कधी झालंय की तू आहेस आणि घोळ झाला नाही? तुम्ही तुमची चूक कधी मान्य केली हे शक्य? माझं काही चुकलं नाही, मला बोलू नकोस. मग माझी चूक नाहीये, मी कशाला मान्य करू? चुप. आई कात्री तयार करायला गेली काय? बस माझा पाय दाखल हळू ना. किचन मध्ये कात्री माहित नाही, घरात का मना केली की असं? किचन मध्ये कात्री वर गेली आता. कात्री आई शे रमा तिकडे करता चेहरा? नाही ते नतीमुळे जरा हुळू होत आहे ना म्हणून. हात पाय पुसायला पण वापर माझा कुर्ता. ओरडू नका मला, मी मुद्दाम केलंय का? खर तर सॉरी म्हणायला हवं पण मी नाही म्हणणार. जा सॉरी म्हण. एक केलंस तू सॉरी म्हण. थँक्यू शिंकलीस म्हणून थँक्यू. नाही काल तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना त्यासाठी परत एकदा थँक्यू. आता आधी तुम्ही सॉरी म्हणा. मी सॉरी म्हणणार नाही, माझं काही चुकलेलं नव्हतं. काही चुकलेलं नव्हतं म्हणजे? सुपर फास्ट ट्रेन सारखं मी सांगितलं होतं यायला तुम्हाला. मग तू अशी झरझर झरझर बाहेर येत होतीस पदर नीट करत, ते बघता येत नाही तुला? तुम्ही उगाच भांडू नका माझ्या बरोबर. तुमचा ना ताबाच नाहीये. हे बघा लिफ्ट मध्ये पण आपल्या माणसांना आधी बाहेर येऊ देतात, हे मलाही कळतंय. तुम्हाला नाही कळत एवढं? नाही तसं तिथे वागायचंच असतं, ती पब्लिक प्लेस असते. कुठलीही प्लेस असू दे, दारातून बाहेर यायचं असेल किंवा आज जायचं असेल, नियम सारखे असतात ना. कुठली गोष्ट कुठे जोडतीयस तू, ते कळते का तुला? ठीक आहे, नाही स्वतःची चूक मान्य करायची असली ना की असली काही एक्सप्लेनेशन देत बसतो माणूस. तुमच्याकडूनच शिकली. कशाला ओरडते सुगास, थांब ना सर. अरे किती भांडताय, थोडे लांब वा. लांब कसे? थोडे लांब म्हण. अगं तुटेल मग. सुटलो बाबा. आणि तुम्ही दोघांना आता भांडत बसू नका, कळलं ना? मग सगळे वाट पाहतात, उशीर होतोय. आणि तू जरा घोळ घालणं कमी कर रमा. हा चल पटकन. ऐकलंस ना? आवरा आता काय करताय तुम्ही? बघा ऐका, मला जाऊ दे, खूप काम आहेत मला. आई आता बोलून गेल्या ना, मला जावं लागत. या सगळ्या गोंधळात सांगायचं राहून गेलं, छान दिसतेस. पण छान दिसतात तू बापदा.